नमस्कार, मी राहुल महाजन, आपलं स्वागत आहे. राज्य सरकारच्या वतीने गिरणा पट्ट्यातील नारपार योजनेला, या प्रकल्पाला मंजुरी दिलेली आहे. जवळपास 7000 कोटी रुपये खर्च करून हा प्रकल्प मार्गी लागणार आहे. यामध्ये विशेषतः चाळीसगाव, पाचोरा, बडगाव या परिसरातील शेतकऱ्यांना याचा फार मोठा फायदा होणार आहे. खूप सारी जमीन ही ओलिताखाली जाणार आहे आणि शेतकऱ्यांना याचा फायदा जास्तीत जास्त होणार आहे. आपल्यासोबत पाचोरा तालुक्यातील काही शेतकरी आहेत, जे शेतकऱ्यांच्या माध्यमातून आपण यांची प्रतिक्रिया जाणून. आपल्यासोबत डॉक्टर साहेब आहेत. डॉक्टर साहेब, काय सांगाल आपण शेतकरी आहात, आपल्याला या प्रकल्पाबद्दल काय वाटतं? मी डॉक्टर विजय सिंग बाबू सिंग राजपूत, गाळण तालुका, पाचोरा जिल्हा, जळगाव. ही खूप चांगली योजना आहे. बऱ्याच दिवसापासून या योजनेचं कोणीही बघितलेलं नाही, पण युती सरकारने बघितल्यामुळे, मंजुरी मिळाल्यामुळे खूप शेतकऱ्यांना गिरणापट्टा, पाचोरा तालुका, बडगाव तालुका, चाळीसगाव तालुका यांना फायदा होणार आहे. आपल्यासोबत सुनील पाटील आहेत, ते त्यांच्याकडून आपण प्रतिक्रिया जाणून घेऊ. दादा, काय सांगाल, तुम्ही शेतकरी आहेत, तुमच्याकडे 25 एकर शेती आहेत आणि गिरणापट्ट्यातील या शेतकऱ्यांना काय फायदा होणार? गिरणापट्ट्याच नाही तर येणाऱ्या काळात आपल्या आजूबाजूच्या ज्या लहान लहान नद्या आहेत त्यांना देखील येणाऱ्या काळात भविष्यामध्ये याच्यामध्ये व्याप्ती वाढून याच्या डायव्हर्ट करतील आणि 100% पाचोरा, बडगाव आणि चाळीसगाव तालुका 100% सिंचनाखाली जाईल याबद्दल आमच्या मनात कुठलीही शंका नाही. महायुती सरकारचे आम्ही खूप खूप आभारी आहोत. आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब, आदरणीय फडणवीस साहेब आणि आदरणीय आपले अजितदादा पवार यांचा आम्ही मनापासून धन्यवाद देतो. महाविकास आघाडी म्हणजे एकंदरीत खरं तर शेतकऱ्यांना पाणीही दुसरं काही करता येत नाही. पाणी एकंदरीत ही योजना लाभदायी योजना आहे. लाभदायी आहे, शेतकऱ्यांना खरोखर याला फायदा होईल. वेळ लागेल पण खरोखर फायदेशीर होणार आहे. सरकारचं यामध्ये खरं श्रेय कोणाचं आहे म्हणजे विरोधकांचं की सरकारचं? याच्यात सरकारचंच श्रेय आहे, कारण की सरकारला कुवत लागते देण्याची, ती कुवत ह्या सरकारमध्ये आहे. कारण की आपल्यासोबत अजून एक शेतकरी आहे. दादा, काय सांगाल, कुठले शेतकरी तुम्ही? मी सावकडा खुर्द, शिवाजी करतार सिंग परदेशी. माझ्याकडे 12 एकर क्षेत्र आहे. नारपार योजनेमुळे सर्व शेतकऱ्यांचा फार मोठा फायद्याची गोष्ट आहे ही, आणि महायुतीच्या सरकारला आम्ही सर्व शेतकरी धन्यवाद देतो. आपल्यासोबत अजून एक शेतकरी आहेत. मी पिंपरी, दावणी पिंपरी, रणजित सिंग राजपूत. तुम्हाला या नारपार योजनेबद्दल होईल का? नाही नाही, सक्सेस होईल सर, कारण ज्या महायुती सरकारने ज्या ध्येयाने हा निर्णय घेतला, कारण एवढा मोठा निर्णय घ्यायचं, धाडस या सरकारमध्ये आहे, महायुती सरकारमध्ये. शिंदे साहेब असतील, अजितदादा असतील, देवेंद्रजी फडणवीस असतील, यांनी इतका मोठा निर्णय घेतला की आज खरोखर सांगायचं तर आज शेतकरी या नात्याने खरोखर महायुती सरकारचं मनापासून मानाव तितके आभार कमीच पडतील, कारण या 50 वर्षात कुठल्याही शासनाने, कुठल्या सरकारने, कुठल्याही यांनी असा निर्णय घेतला नाही. आणि त्याच्यामागे आमच्या पाचोरा तालुक्याचे कार्यसमोर आमदार शेतकरी पुत्र किशोरप्पा पाटील यांचा पण मोठा सिंहाचा वाटा आहे, कारण आप्पासाहेब आज शिंदे साहेबांचे जवळचेच बोलले जातात. त्यांनी पण याच्यासाठी प्रयत्न केला, कारण आमचा आज तुम्ही पण पाहता पाचोरा, बडगाव तालुका असतील, आज गिरणीला पाणी नसतं तर बडगाव पण आपलं पाणी वाचून पाणी होतं, पाचोरा तालुका पाणी राहत नाही. आणि जर आपल्याकडे पाणी राहिलं तर आपला पाचोरा, बडगाव तालुका असा आहे मतदारसंघ की 18 शेतकरी, आणि आपल्याकडचा शेतकऱ्याला जर पाणी राहिलं त्याला कोणाही कुठल्या बँकेकडे नाही, कुठे नाही, कुठे कोणाकडे भीक मागायची गरज नाही. ज्यावेळेस हे पाणी आपल्याकडे पडेल त्यावेळेस शेतकऱ्यांच्या मनात काय आनंद राहील, तो त्यांचा आनंद गगनाला भरेल. ही तर मला सरळ सरळ दिसते. त्यानिमित्ताने माहिती सरकारचे खरोखर मनापासून धन्यवाद मानतो. नारपार प्रकल्प त्यांनी केला, सो 100% होणार त्यातील मात्र शंका नाही. विरोधक असतात, विरोधक बोलत राहणार आहे की होणार नाही. ज्या शासनाने इतका मोठा त्या सरकारने निर्णय घेतलाय तो प्रकल्प होणार, 100% होणार.